नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन ग्रामरचा टॉपिक शिकणार आहोत. फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू टॉपिक अँड नेम ऑफ द टॉपिक इज ॲक्शन वर्ड्स. मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे, जो आपण शिकणार आहोत, त्या टॉपिकचं नाव काय आहे, तर क्रियादर्शक शब्द. आता क्रियादर्शक शब्द म्हणजे काय, तर जे शब्द आपल्याला कृती दाखवतात किंवा क्रिया दाखवतात त्या शब्दांना आपण बोलतो ॲक्शन वर्ड्स, म्हणजेच क्रियादर्शक शब्द. आपण जेव्हा एखादी कृती करत असतो, त्या कृतीमधनं आपले ॲक्शन ही दिसत असते आणि ती ॲक्शन दाखवताना आपल्याला इंग्लिशमध्ये काही वर्ड्स वापरावी लागतात, त्यांना आपण बोलत असतो ॲक्शन वर्ड्स. आणि ही ॲक्शन वर्ड्स क्रियापदे म्हणून देखील ओळखली जातात. सो फ्रेंड्स, लेट अस लर्न ऑल दिस ॲक्शन वर्ड्स थ्रू दिस चॅप्टर. फ्रेंड्स, वी कॅन सी हियर ॲक्शन वर्ड्स, वर्ब अँड डुईंग वर्ड्स आर गिवन अँड वी विल सी द मिनिंग विथ इट्स प्रोनाउन्सिएशन. सो फ्रेंड्स, फर्स्ट वर्ड इज गिवन ॲक्शन वर्ड. पहिला जो वर्ड दिलेला आहे तो आहे ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड म्हणजे काय? क्रियादर्शक शब्द. त्याचा मराठीत अर्थ होत असतो क्रियादर्शक शब्द, जे की कृती दाखवतात. त्यानंतर मित्रांनो, आपण बघू शकतो सेकंड जो वर्ड आहे तो आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय? तर वर्ब म्हणजे क्रियापद. आणि वर्बची स्पेलिंग येत असते व्ही ई आर बी. वर्ब म्हणजे क्रियापद, जे की वाक्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते. विदाउट वर्ब वी कॅनॉट फ्रेम द सेंटेन्स. मित्रांनो, क्रियापदाशिवाय आपण वाक्य तयार करू शकत नाही. आपल्याला प्रत्येक वाक्य तयार करण्यासाठी क्रियापदाची आवश्यकता असतेच. आणि त्याचप्रमाणे आपण काही वाक्यामध्ये डुईंग वर्ड्स वापरत असतो, क्रियापद वापरत असतो आणि आपलं सेंटेन्स हे मिनिंगफुल बनवत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी डुईंग वर्ड. डुईंग वर्ड म्हणजे काय? तर क्रिया करणारे शब्द. त्यातून कृती दाखवत असतात त्यांना आपण बोलत असतो क्रिया करणारे शब्द, म्हणजेच इंग्लिशमध्ये डुईंग वर्ड. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल ऑल दिस ॲक्शन वर्ड्स. क्रियादर्शक शब्द आपण आता डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. मित्रांनो, इंग्रजी भाषेत एम इज आर वॉज वेअर हॅव हॅड ही क्रियापदे आहेत. काही वाक्यामध्ये एम इज आर वॉज वेअर हॅव हॅड वापरली जातात आणि तीच क्रियापदे ॲक्शन वर्ड म्हणून येतात. त्याचप्रमाणे त्यांना आपण क्रियापदे म्हणून देखील बोलत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. पण ही सर्व क्रियापदे डुईंग वर्ड्स नाहीत. आता मित्रांनो, ही जी ॲक्शन वर्ड्स आहेत ती क्रियापदे म्हणून ओळखली जातात, परंतु मित्रांनो, यामध्ये ही सर्व आपण डुईंग वर्ड्स म्हणून वापरत नाहीत. काही वाक्यामध्ये ही क्रियापदे डुईंग वर्ड्स म्हणून येतात, परंतु काही वाक्यामध्ये ही डुईंग वर्ड्स म्हणून न येता मेन क्रियापद म्हणून देखील येतात. म्हणजेच मित्रांनो, काही वाक्यामध्ये यांचा रोल जो असतो तो सहाय्यकारी क्रियापद म्हणून असते आणि काही सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून असते. सो फ्रेंड्स, लेट अस सी. पण कोणत्याही व्यक्तीकडे किंवा वस्तूकडे काय असते ते क्रियापद दाखवते. समजा माझ्याकडे काय आहे, आय हॅव अ स्टिक, म्हणजे माझ्याकडे स्टिक आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण हॅव हे क्रियापद वापरत आहे, म्हणजे कोणाकडे काय आहे, कोणती वस्तू आहे हे दाखवण्याचं काम काय करत असतात, तर काही ॲक्शन वर्ड्स काही क्रियापदे हे करत असतात. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी ऑल दिस ॲक्शन वर्ड्स वन बाय वन. आता मित्रांनो, आपण एक एक करून सर्व ॲक्शन वर्ड्स त्यांची मिनिंग शिकणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस सी. फर्स्ट ॲक्शन वर्ड इज ॲड. ॲड म्हणजे काय? जोडा किंवा एकत्र करा किंवा समाविष्ट करा. आता ॲडची स्पेलिंग काय आहे? ए डबल डी, ए डी डी. ॲड म्हणजे जोडा किंवा समाविष्ट करा. नंतरचा ॲक्शन वर्ड आहे वॉक, डब्ल्यू ए एल के. वॉक म्हणजे चालणे. स्टार्ट, एस टी ए आर टी. स्टार्ट म्हणजे सुरू करा. काउंट, ओपन अँड क्लोज. काउंट मीन्स मोजा, ओपन मीन्स उघडा अँड क्लोज मीन्स बंद करा. आपल्याला जेव्हा काही गोष्टी मोजायच्या असतात त्यावेळेस आपण काय म्हणतो? प्लीज काउंट इट, आय विल काउंट द नंबर्स, म्हणजे मी नंबर काउंट करेल. अशा प्रकारे आपण ते ॲक्शन वर्ड वापरून आपण सेंटेन्स तयार करत असतो. पुढील ॲक्शन वर्ड्स बघूया. टॉक म्हणजे बोलणे, लिसन म्हणजे ऐका, वॉच म्हणजे पहा.
क्राय, क्रायची स्पेलिंग काय आहे? तर रडणे, जी की कृती दाखवते. सी आर वाय, क्राय म्हणजे काय? रडणे. आता आपण जेव्हा काही आपल्याला वाईट वाटते त्यावेळेस आपल्याला काय होतं? तर आपल्याला रडायला येत असते आणि आपण त्या रडण्यातून आपली कृती एक्सप्रेस करत असतो, व्यक्त करत असतो, म्हणजेच ती एक कृती आहे. ईट, ईट म्हणजे खाणे. काही पदार्थ खात असतो, जसे की आपण जेवण करत असतो तेव्हा म्हणजे आपण एक कृती करत असतो. आणि मित्रांनो, ह्या सर्व कृती आहेत त्यांना आपण डुईंग वर्ड्स म्हणतो किंवा ॲक्शन वर्ड्स म्हणून देखील ओळखत असतो. ड्रिंक, डी आर आय एन के, ड्रिंक म्हणजे पिणे. रीड, राईट अँड स्माईल. रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, अँड स्माईल म्हणजे हसणे. फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट ॲक्शन वर्ड्स. स्टँड अप, सीट अँड स्लीप. स्टँड अप म्हणजे उभे राहणे, सीट म्हणजे बसणे, अँड स्लीप म्हणजे झोपणे. आता मित्रांनो, नाउ फ्रेंड्स, लेट अस सी, लेट अस मेक इन्स्ट्रक्शन, म्हणजेच चला ॲक्शन वर्ड वापरून आपण सूचना तयार करूया. ओपन द विंडो म्हणजे खिडकी उघडा. आपण काय कृती करत आहोत? तर खिडकी उघडत आहोत. आणि ओपन हे काय आहे? ही एक ॲक्शन आहे. आणि ओपनला आपण मराठीत बोलत असतो उघडा. फ्रेंड्स, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन वी आर गोइंग टू लर्न, कीप स्माइलिंग म्हणजे हसत रहा. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट करायला सांगितली जाते त्यावेळेस आपण ती फॉलो करत असतो. आणि आपण इथे काय करत आहोत? तर हसत रहा, म्हणजे आपल्याला हसण्याची क्रिया करायची आहे. लाफ लाऊडली. आता मित्रांनो, आपल्याला काय करायचे आहे? तर आपल्याला हसायचे आहे. आणि कसे हसायचे आहे? तर जोरात हसायचे आहे. लाफ लाऊडली म्हणजे जोरात हसा. क्राय स्लोली म्हणजे हळू रडा. आता मित्रांनो, इथे परत सेम इन्स्ट्रक्शन आपण बघत आहोत, जी की आहे क्राय स्लोली म्हणजे हळू रडा. आता इथे कृती काय आहे? तर क्रिया काय आहे? तर रडण्याची क्रिया आहे. आणि रडणे म्हणजे काय? तर आपण इंग्लिशमध्ये बोलत असतो क्राय मीन्स रडणे. आपल्याला कसे रडायला सांगितले आहे? स्लोली रडायला सांगितले आहे. फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. स्टँड अप म्हणजे उभे रहा. आपल्याला उभे राहण्याची क्रिया ऑर्डर केलेली आहे आणि जी की आपण फॉलो करत आहोत. नाउ फ्रेंड्स, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन इज सिट डाऊन म्हणजे खाली बसा. आणि इथे जी क्रिया आहे ती आहे बसण्याची आणि आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलत असतो सीट म्हणजे बसणे. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन. ट्राय अगेन. ट्राय अगेन मीन्स पुन्हा प्रयत्न करा. लुक ॲट धीस, हे पहा किंवा हे बघा. रीड केअरफुली, काळजीपूर्वक वाचा. राईट फास्ट, पटकन लिहा. या वाक्यामध्ये मित्रांनो, जी क्रिया आहे ती आहे लिहिण्याची आणि आपण त्याला बोलत असतो राईट. राईट म्हणजे लिहिणे. लिसन टू मी, माझे म्हणणे ऐका. कम हिअर, इकडे या. फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स. वेक अप अर्ली, लवकर उठा. टेक दिस पेन, हा पेन घ्या. गेट आउट, चालते व्हा. ईट ऑन टाइम, वेळेवर खा. स्पीक लाउडली, जोरात बोला. ब्रश युअर टीथ, तुझे दात घास. फ्रेंड्स, लेट अस लर्न द ॲक्शन वर्ड्स विथ दी हेल्प ऑफ पिक्चर्स. मित्रांनो, आपल्याला या चॅप्टरमध्ये काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत, इमेजेस देण्यात आलेल्या आहेत आणि आपल्याला त्याच्या मदतीने ॲक्शन वर्ड्स ही तयार करायची आहेत. फ्रेंड्स, वी कॅन सी हियर, इमेज इज गिवन, वन लेडी इज स्टँडिंग अँड शी इज गिविंग इन्स्ट्रक्शन टू वन स्मॉल गर्ल. इथे मित्रांनो, आपण पिक्चरमध्ये बघू शकतो की एक लेडी आहे जी की त्या मुलीला काहीतरी इन्स्ट्रक्शन देत आहे. तर चला बघूया. प्लीज सिट डाऊन, कृपया खाली बस किंवा बसा. आपण बस हे सिंग्युलरसाठी वापरत असतो आणि बसा हे प्लुरलसाठी किंवा रिस्पेक्ट देऊन बोलण्यासाठी वापरत असतो. प्लीज स्टँड अप, कृपया उभे रहा. आता मित्रांनो, आपण पुढील इन्स्ट्रक्शन शिकणार आहोत. पुढील इन्स्ट्रक्शन आहे प्लीज ओपन द विंडो, कृपया खिडकी उघडा. सी फ्रेंड, वन लेडी स्टँडिंग देअर अँड शी इज गिविंग ऑर्डर टू हर डॉटर टू ओपन द विंडो. अँड ॲक्शन इज डन बाय द गर्ल अँड दॅट ॲक्शन इज ऑफ ओपनिंग द विंडो. नाऊ फ्रेंड्स, वी विल सी हिअर, टू गर्ल्स आर देअर अँड वी विल सी द इन्स्ट्रक्शन. प्लीज क्लोज द विंडो, कृपया खिडकी बंद करा.
प्लीज लुक ॲट द ब्लॅकबोर्ड, कृपया ब्लॅकबोर्डकडे पहा. आता मित्रांनो आपण पुढील इन्स्ट्रक्शन शिकूया. प्लीज से दिस वर्ड, कृपया हा शब्द सांगा. अँड सी फ्रेंड, वन वर्ड इज रिटन ऑन द बोर्ड अँड दॅट वर्ड इज वॉल. पिकअप द बुक, पुस्तक उचला. आणि इथे मित्रांनो जी क्रिया आहे ती काय आहे, पिकअप म्हणजे उचलण्याची. आणि ते काय उचलत आहे, तर हा मुलगा एक पुस्तक उचलत आहे. आता आपण शिकूया पुढील इन्स्ट्रक्शन, होल्ड अप द बुक, पुस्तक धरून ठेवा. होल्ड अप मीन्स व्हॉट, धरून ठेवणे. नाउ फ्रेंड्स लेट अस सी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन, ड्रॉ द पिक्चर, चित्र काढा. आपण इथे जी क्रिया बघत आहोत ती आहे ड्रॉ म्हणजेच काढण्याची किंवा रेखाटण्याची. राईट अ वर्ड, एक शब्द लिहा. आता मित्रांनो आपण पुढील इन्स्ट्रक्शन शिकणार आहोत, ती इन्स्ट्रक्शन आहे राईट अ वर्ड, एक शब्द लिहा. इन दिस वे फ्रेंड्स वी हॅव लर्न टुडेज टॉपिक ॲक्शन वर्ड्स. अशा प्रकारे मित्रांनो आपण क्रियादर्शक शब्द किंवा कृतीदर्शक शब्द हे शिकलेलो आहोत, ज्यामधून आपल्याला समजले आहे की क्रिया कशी दर्शवावी, कशी बोलून दाखवावी. फ्रेंड्स सम ऑफ माय स्टुडंट्स आर हेअर टू परफॉर्म द ॲक्शन. मित्रांनो इथे आपले काही विद्यार्थी आहेत जे की कृती करणार आहेत, ॲक्शन करणार आहेत, किंवा मी कृती करणार आहेत आणि ते ती ॲक्शन किंवा कृती काय आहे हे सांगणार आहेत. सो फ्रेंड्स लिसन केअरफुली अँड ऑब्झर्व केअरफुली. ओके, आर यू रेडी स्टुडंट्स? व्हेरी गुड. सो स्टुडंट्स यू हॅव टू टेल द ॲक्शन विच आय विल डू. विच इज दिस ॲक्शन? व्हेरी गुड. व्हेरी गुड स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो आता मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि ती कृती तुम्हाला करायची आहे. सो आर यू रेडी स्टुडंट्स? यस सर. व्हेरी गुड. स्लीप, ईट, व्हेरी नाईस. ड्रिंक, व्हेरी नाईस. सिट स्ट्रेट, व्हेरी गुड. स्टँड अप, सिट डाऊन. हँड्स अप, हँड्स डाऊन. फोल्ड युअर हँड्स, क्लॅप, लाफ लाउडली. वंडरफुल स्टुडंट्स, थँक्यू एव्हरीबडी, हॅव अ नाईस डे. बाय सर. डिअर स्टुडंट्स नाऊ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत. Thank you.
Thank you.
Thank you.